पुरामुळे नागपुरात जवळपास 100 टन गाळ काढण्यात आला. पालिकेकडून युद्ध पातळीवर गाळ काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 60 टन गाळ काढण्यात आलेला आहे. तर नागपुरात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती, पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नागपुरात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे महापुराचं संकट ओढावलं, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालंय. तर नागपूरचे पालकमंत्री आणि तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील नुकसानीचीही पाहणी केली. तर पुरामुळे नागपुरात जवळपास 100 टन गाळ साठलाय. पालिकेकडून युद्ध पातळीवर गाळ काढण्याचं काम सध्या सुरू आहे. तर आतापर्यंत 60 टन गाळ काढण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय ठाकूर. विजय, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे नागपुरात. खरं तर आत्ताची परिस्थिती खूप भयावह आहे. अनेकांचे संसार पाण्याखाली गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नागपुरात येऊन स्वतः पाहणी केलेली आहे. आत्ताची नागपूरची परिस्थिती काय आहे? काल देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या घरी जाऊन पाहणी केली होती. त्याच्यानंतर महापालिका किंवा प्रशासनाला आदेश देण्यात आले होते की त्वरित पंचनामे करून कारवाई करा म्हणून. सध्या महापालिका कालपासूनच लोकांच्या घरचे जे गार जमलेला आहे किंवा त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असं म्हणू शकतो आपण, अशा लोकांना मदत करत आहे. आणि अद्यापही पंचनामे पूर्णपणे झालेले नाहीये. 100% काम पूर्ण व्हायला कमीत कमी 2 ते 3 दिवस अजून लागेल असं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.